नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपल्याकडे गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये डॉक्टर विशाल माने आलेले आहेत. विशाल सर, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. नमस्कार सर्वांना. एक तरुण तडफदार नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. सर माजी पोलीस अधिकारी, नवी मुंबईमध्ये कार्यरत होते. सरांच्याकडे बरेच डिग्र्या म्हणजे पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत, म्हणजे एक लिस्टच आहे. त्यातल्या थोड्या मी वाचून दाखवते. BAMS आहेत सर, MBA केलेलं आहे, LLB झालेले आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं काम सध्या सरांनी हातात घेतलेलं आहे. एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी, उच्च विद्याविभूषित आणि प्रज्ञावंत तसंच प्रेरणादायी वक्ते म्हणून ते कार्यरत आहेत. नाविन्यपूर्ण रणनीतीकार म्हणून ते ओळखले जातात. सायबर सुरक्षा आणि कायदा तज्ज्ञ म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. युवा विकास आणि व्यसन मुक्तीसाठी ते काम करतात. लेखक आणि पत्रकारितेचं ज्ञान देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन ते आपल्या विद्यार्थ्यांना करत असतात आणि सामाजिक कार्यात देखील ते हिरिरीने भाग घेतात. तर अशा विविधतेने सगळं परिपूर्ण असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज आपण जीवन परिचय करून घेणार आहोत आपल्या या पॉडकास्टमध्ये. सर, अगदी सुरुवात अगदी तुम्हाला थोडं मागे नेईन, म्हणजे अगदी लहानपणापासून किंवा आपण बालपणापासून आपण जनरली मुलाखतीची सुरुवात करतो. कारण बालपण हा असा टप्पा असतो आयुष्यामध्ये की जो आपल्याला व्यक्तिमत्व विकास घडवण्यास किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यात बालपणाचा फार मोठा सहभाग असतो. आपले आई वडील असू दे, आपली शाळा असू दे आणि आपलं गाव. तर ह्या सगळ्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुम्ही कसे घडलात. माझं बालपण सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव तालुक्यातील शिवणी या गावामध्ये गेलेलं आहे. वयाच्या 15 वर्षापर्यंत मी त्या गावामध्येच मोठा झालेलो आहे. माझे वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी होती. शेती करत आमच्या कुटुंबाची उपजीविका चालत होते. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे, पण तिथे मला ज्या मॅडम भेटलेल्या होत्या, पवार मॅडम, त्यांनी लहान वयामध्येच मला शिक्षणाची गोडी निर्माण केली. आणि पुढे हायस्कूल शिक्षण रे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये गावातीलच हायस्कूलमध्ये 10वीपर्यंत झालं. तिथेही जे शिक्षक होते ते खरंतर मला अभिमानास्पद वाटतं सांगायला, की माझ्यानंतर ते 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर किंवा काही मी शिकत असतानाच रिटायर झाले. म्हणजे पूर्ण ते अनुभवी असे शिक्षक होते आणि त्यांनी मला लहान वयामध्येच ओळखून जास्तीत जास्त काम करण्याची संधी दिली किंवा माझ्या व्यक्तिमत्वाला विकसित करण्यासाठी त्यांनी खूप योगदान दिलं. आणि त्याचा मला पुढे कॉलेज जीवनामध्ये किंवा आज पोलीस दलामध्ये नोकरी करत असताना, सामाजिक कार्य करत असताना त्याचा खूप फायदा झाला. आई वडील शिक्षित असल्यामुळे अभ्यास, शिक्षण, वाचन या गोष्टींमध्ये त्यांनी चांगलं घडवलं. आणि माझी आई कठोर आणि कर्तव्यदक्ष असल्यामुळे तिने इतर सुविधा देण्यापेक्षा मला चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार करण्यामध्ये तिचं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरतीच मला चांगली लोक भेटत गेली आणि त्यातूनच माझं जीवन चांगलं घडलं. पण सुरुवातीचा टप्पा हा खूप महत्वाचा होता. त्या टप्प्यामध्ये मला 3 गोष्टी खूप महत्वाच्या शिकता आल्या. एक, चांगल्या सवयी आणि संस्कार. दुसरं, वाचन, अभ्यास करणे आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. आणि तिसरं, स्वतःचं जीवन चांगलं करत असताना इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण काहीतरी करायला हवं, ही प्रेरणा त्या लहान वयामध्येच मला मिळालेली होती. खूप छान. आणि कोल्हापूर म्हटलं की आपल्याला शाहू महाराजांची आठवण होते. आणि कोल्हापूर म्हटलं की पोलीस अधिकारी जास्तीत जास्त महाराष्ट्रात कुठून घडत असतील तर ते कोल्हापूर जिल्ह्यातून घडतात. कोल्हापूर, सांगली, सातारा, गडहिंग्लज इथनं जास्तीत जास्त सगळे जे युवक असतात ते पोलीस अधिकारी किंवा आर्मी या क्षेत्राकडे वळतात. कारण त्या मातीचंच काहीतरी गुणधर्म आहे, नाही का? बरोबर. कोल्हापूरच्या किंवा तुमच्या सांगलीच्या आठवणी काय सांगा? सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेक लोक सहभागी होती. शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा विभाग त्या इतिहासामध्ये त्याची नोंद होते. आणि त्या मातीमध्येच सामाजिक कार्य करणे किंवा बंडखोर वृत्ती आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याचं जे बाळकडू त्या मातीमधूनच मिळतं. आणि त्या भागातील व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्रामध्ये एक त्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. नक्कीच. आता
पोलीस अधिकारी म्हणजे आपण 8वी 9वी 10वीच्या म्हणजे ज्या आपल्या शैक्षणिक वर्षामध्ये असतो तेव्हा आपलं एक ध्येय निश्चित होतं, म्हणजे आपण अभ्यास कुठल्या आपण शाखेकडे वळणार आहोत, विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखा, हे आपलं जसं ठरलेलं असतं तसं मग आपण कोण व्हायचं हे देखील ठरवतो त्या काळामध्ये. आपले आई वडील किंवा मित्रमैत्रिणी किंवा शिक्षक आपल्याला एक योग्य दिशा दाखवतात. तर पोलीस अधिकारी व्हायचं हे स्वप्न तुम्ही कधी उराशी बाळगलं होतं? मला सांगताना थोडं वेगळं सांगावं लागेल. काही व्यक्तींचं ध्येय निश्चित ठरलेलं असतं आणि त्यानुसारच ते यश मिळवत जातात. काही व्यक्तींचं ध्येय ठरलेलं नसतं आणि जीवनाच्या टप्प्यामध्ये ते काहीतरी क्षेत्रामध्ये काम करत राहतात. माझ्या बाबतीत थोडा वेगळा अनुभव आहे. मी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या प्रकारची ध्येय निश्चित केलेली होती. सुरुवातीच्या लहान वयामध्ये मला मराठीचा प्राध्यापक व्हावं आणि लेखन वाचन वक्तृत्व करावं याची मला आवड होती आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत होतो. पण 10वीला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे सायन्सला जाऊन डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, यामुळे मी 11वी 12वी हे सायन्स केलं आणि सायन्सला गेल्यामुळे मला मराठी प्राध्यापक होण्याची जी माझी इच्छा होती ती कुठेतरी बाजूला पडली. त्यानंतर 11वी 12वीच्या वर्षांमध्ये मला स्वतःची शेती असल्यामुळे कृषी शिक्षण घ्यावं, बीएस ऍग्री करावं आणि त्या माध्यमातून ऍग्रीमध्ये काहीतरी रिसर्च करावा ही माझी इच्छा होती. पण दुर्दैवानं मला चांगले मार्क्स मिळूनही पोस्टल सेवेमधून काहीतरी दोष निर्माण झाला आणि माझा अर्ज तो युनिव्हर्सिटीला ऍग्री युनिव्हर्सिटीला जायचा होता तो पोहोचला नाहीये आणि कदाचित माझ्या नावापुढे डॉक्टर हे नाव लागणार असेल. त्यामुळे मग मी 12वीनंतर वैद्यकीय शास्त्राचं शिक्षण घेऊन बीएमएससी पदवी प्राप्त केली. तेही शिक्षण मी चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका बाजूला सामाजिक कार्याची आवड ही मला लहान वयापासूनच होती आणि त्या आवडीतून मला पुढे सामाजिक कार्य करत असताना सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना ज्या येणाऱ्या अडचणी होत्या त्या मी जवळून बघितलेल्या होत्या. त्यामुळे बीएमएस पूर्ण झाल्यानंतर मला एमडीसाठी ऍडमिशन मिळालेलं होतं, तरी सुद्धा मी एमडीसाठी प्रयत्न न करता सामाजिक काम आणि लोकसेवा करण्यासाठी मी स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला आणि स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं मी स्वप्न बघितलं आणि त्यासाठी मी 3 वर्ष अभ्यास केला. आता अधिकारी होताना मला शारीरिक क्षमता चांगली असल्यामुळे आणि स्वभावामध्येच थोडं आक्रमकपणा असल्यामुळे आणि खेळाची आवड असल्यामुळे मी पोलीस अधिकारी होण्याला प्राधान्य दिलं आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा मी पहिल्याच प्रयत्नामध्ये पास झाला. पण मला एक कुतूहल आहे, जनरली डॉक्टर ही पदवी म्हणजे बीएमएस झाल्यानंतर जनरली आपण प्रॅक्टिसकडे वळतो, रुग्णसेवा कशी करता येईल, आणि रुग्णसेवा ही सुद्धा सामाजिक सेवाच आहे. पण रुग्णसेवा न करता तुम्ही पोलीस अधिकारी म्हणजे तसं फार वृक्ष खातं आहे ते, तर त्याकडे कसे वळलात? म्हणजे एकदम हा ट्रान्स आहे आयुष्यामध्ये. नाही, बीएमएस हे मी चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. बीएमएस करत असताना रुग्णसेवा करण्याचं सुद्धा माझं काम चांगल्या पद्धतीनं चालूच होतं. बीएमएस नंतर सुद्धा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना दवाखान्यामध्ये पार्ट टाइम जॉब करून मी माझा अभ्यास करत होतो आणि एमडीसाठी मला प्रवेश मिळालेला होता. पण एमडी झाल्यानंतर हॉस्पिटलचा सेटअप उभा करणे आणि त्या सर्व आर्थिक बाबी यांचा विचार करून रुग्णांकडून परत आपण किती फीज घेऊ शकतो किंवा त्यांच्यासाठी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो यापेक्षा जर पैसे खर्च न करता किंवा सेटअप तयार करण्यासाठी आर्थिक खर्च न होता जर स्पर्धा परीक्षेमध्ये 3 वर्ष अभ्यास केला आणि तिथून जर मी अधिकारी झालो तर माझ्याकडे व्यवस्था आहे, अधिकारपद मला प्राप्त होईल, माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांची सरकारकडूनच नेमणूक होऊन जाईल आणि या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून मी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो असं माझ्या मनामध्ये आलं आणि त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याला प्राधान्य देऊन अधिकारी पद स्वीकारलं. आता पोलीस अधिकारी झाल्यानंतर आणि आतापर्यंत, आता तुम्ही माजी पोलीस अधिकारी आहात, तर आता हा सगळा पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही कार्यरत होता तो अनुभव कसा होता? पोलीस दलामध्ये माझी 12 वर्ष सेवा झालेली आहे. त्यामध्ये 1 वर्ष प्रशिक्षणाचा भाग, 1 वर्ष परीक्षाविधीन कालावधी आणि 10 वर्ष मी पोलीस दलामध्ये सेवा पूर्ण झालेली आहे. तर त्या सेवेमध्ये मला चांगला अनुभव आलेला आहे, कारण की मला प्रत्येक जीवनाच्या टप्प्यामध्ये सकारात्मकच अनुभव मिळालेले आहे. पोलीस दल किंवा शासकीय नोकरी बघितल्यानंतर अनेक त्याच्यामध्ये दोष आहेत असं जॉईन होतानाच किंवा होण्यापूर्वीच मी ऐकलेले होते किंवा इतरांनी मला
ते दोष सांगितलेले होते. पण ज्या वेळेला मी पोलीस दलामध्ये आलो आणि मी एक सकारात्मक उद्देश आणि ध्येय समोर ठेवून काम केलं, मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे टीम तयार करून काम करण्याची किंवा एकमेकांशी समन्वय साधण्यामध्ये कुठेही अडचण आली नाहीये, आणि त्याचा मला असा फायदा झाला की वरिष्ठ अधिकारी असतील, सहकारी असतील किंवा कनिष्ठ कर्मचारी असतील, त्यांनी सर्वांनी मला चांगलं सहकार्य दिलं आणि या सहकार्यातून 10 वर्षांमध्ये माझ्या मनामध्ये पोलीस अधिकारी म्हणून ज्या काही काम करण्याच्या योजना होत्या त्या योजना मला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यामध्ये यश मिळालं आणि कोणतंही नकारात्मक मला अनुभव या पोलीस दलामध्ये आलेले नाहीयेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर विशाल माने यांचा जीवन परिचय अधिक उलगडूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर विशाल माने यांच्याशी संवाद साधतोय. विशाल सर, मला आता सांगा की पोलीस अधिकारी जेव्हा तुम्ही झाला तेव्हा काय काय कुठल्या म्हणजे काय असे हे होते की अनुभव होते की ज्यांच्यामुळे तुम्ही अधिक परिपक्व होत गेलात? कारण कधी कुठल्या गुन्हेगारांना आपल्याला कधी सामना करता येईल हे आपण सांगू शकत नाही, आणि अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का? पोलीस अधिकारी म्हणून माझी दोन प्रकारे कामाची पद्धत मी तुम्हाला सांगतो की एक काम मी एक पोलीस दलामध्ये वेगळंपण निर्माण करण्याचं काम निर्माण केलं, जिथे धोरण निर्मिती असेल किंवा व्याख्यान देण्याचे कार्यक्रम असतील, प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतील किंवा काही लेखन वगैरे पुस्तक पोलीस दलाविषयी असेल, तो एक भाग मी हाताळला. आणि दुसरा भाग एक सर्वसाधारण पोलिसिंगचा असतो, तो मी केला. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी 2 पोलीस स्टेशन केले आणि त्या पोलीस स्टेशनच्या दरम्यान मी ह्या पोलिसिंगच्या गोष्टी शिकून घेतल्या, आणि त्यानंतर माझी थोडी आवड वेगळी असल्यामुळे मी थोड्या धोरण निर्मितीच्या क्षेत्रामध्ये पोलिसामध्ये वरच्या पातळीवरती काम केलं. त्यामध्ये मी मुंबईला प्रोटेक्शन विभागामध्ये 2 वर्ष काम केलं, नवी मुंबईमध्ये सायबर क्राईम विभागामध्ये 2 वर्ष काम केलं, त्याचबरोबर आता सिटीजन फॅसिलिटी सेंटर आणि फॉरेनर्स रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट हे 2 विभाग मी अलीकडच्या शेवटच्या 2 वर्षांमध्ये हाताळले. पण सर्वात माझा वेगळा अनुभव हा होता की पॉलिसी मेकिंगमध्ये COVID-19 मध्ये अचानक लॉकडाऊन आपण जाहीर केला आणि त्यावेळी पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्र हे 2 विभाग काम करत होते आणि त्यावेळी लोकांना असंख्य समस्या होत्या, आणि सुदैवानं माझी कोविड कंट्रोल रूमला माझी नेमणूक झाली आणि त्या माध्यमातून मला लोकांशी बोलता आलं किंवा त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या. आणि त्यावेळेला मी लोकांसाठी एक व्हॉट्सअप 2 नंबर घेऊन त्यांच्यासाठी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली, जेणेकरून कॉलमध्ये आपल्याला वेळ जातो किंवा एंगेज येतो आणि व्यक्त होता येत नाही, ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यक्त झाल्यामुळे मला लोकांसाठी कोविडच्या कालावधीमध्ये चांगलं काम करता आलं. तिथे ई पास जी संकल्पना होती ती संकल्पना मी नवी मुंबई ई पास म्हणून सर्वप्रथम मांडली आणि ती संकल्पना नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर COVID-19 ई पास प्रवासासाठी आपल्याला आपण सर्वांनी वापरला, ती मूळची संकल्पना माझी आणि नवी मुंबई पोलिसांची होती. आणि कायदे अभ्यासक सुद्धा तुम्ही आहात, कायदा तज्ञ आहात, LLB चं प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, तर कायदा विषयक जाणणं म्हणजे आता पोलीस अधिकारी आहात म्हटल्यावर कायद्याचं ज्ञान असायलाच पाहिजे, हा दृष्टिकोन होता की काही वेगळा दृष्टिकोन होता? प्रशिक्षणामध्ये कायद्याचा अभ्यास केलेलाच होता, पण तो मर्यादित होता, त्यामुळे अधिक अभ्यास करणं किंवा कायदेशीर पदवी प्राप्त करणं केल्यानंतर आपल्याला अधिक ज्ञान प्राप्त होईल म्हणून मी LLB हा कोर्स पूर्ण केला. सायबर क्राईममध्ये मी काम करत असताना डिप्लोमा इन सायबर लॉ मी कम्प्लीट केला, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी अँड एथिकल हॅकिंग हा कोर्स मी पूर्ण केला, आणि आता जे ई कॉमर्सचं जग आहे त्या जगामध्ये इंटरनॅशनल ई कॉमर्स लॉ हे पण मी शिकून घेतले. तर लॉविषयी शिक्षण हे सर्वच व्यक्तींना गरजेचं आहे, आणि पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना कायद्याची अंमलबजावणी करत असताना कायद्याचा अधिक अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे. या उद्देशाने मी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला आणि आता मी
एलएलएम या कोर्सला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. अच्छा वा, म्हणजे शिक्षणाची तळमळ किती आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे शिक्षण आपण घेतच असतो दर दिवशी, पण शिक्षणाची एक आवड म्हणा किंवा त्यातनं एवढ्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातनं तुम्ही सवड काढता आणि शिक्षणाचा जो तुमचा स्वभाव आहे तो तुम्ही अजून जागृत ठेवलेला आहे. आता सायबर सुरक्षेविषयी तुम्ही जास्ती बोललात किंवा तुम्ही त्याच्याविषयी जास्ती काम केलेलं आहे, तर आता सायबर सुरक्षेची परिस्थिती नेमकी काय आहे, म्हणजे सायबर गुन्ह्यांची सध्या संख्या किती आहे त्याविषयी सांगू शकता? कोविड नंतर आपण जास्तीत जास्त ऑनलाईन माध्यमांचा वापर करतो, त्यामध्ये तीन माध्यमे येतात, एक ऑनलाईन बँकिंग आहे, दुसरा सोशल मीडिया आहे आणि तिसरा सर्व ही डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक साधने आहेत. त्या तिन्ही माध्यमांचा आपण जास्तीत जास्त वापर करतो, पण दुर्दैवाने ही सर्व माध्यमे वापरत असताना आपण कुठेही त्याचं प्रशिक्षण घेत नाहीये आणि प्रशिक्षण न घेतल्यामुळे ते वापरण्याचं एक बेसिक ज्ञान आपल्याकडे फक्त असतं, पण त्यामध्ये प्रायव्हसी किंवा सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं करायला अपेक्षित आहे या गोष्टी आपण कुठेही शिकून घेत नाहीये आणि याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार यांनी घेतलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती सुद्धा अशा प्रकारचे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तर ते पोलिसांपुढेही आव्हान आहे, शासकीय व्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर सुद्धा ते एक आव्हान म्हणून उभं ठाकलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याला एक कृतीशील योजना बनवून काम केलं तरच आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो, अन्यथा ते आपल्यासाठी तंत्रज्ञान हे धोकादायक ठरत आहे. म्हणजे अधिकाधिक केसेसचं प्रमाण देखील वाढलेलं आहे ना? बरोबर. अच्छा, कशा प्रकारे आपण या सायबर गुन्ह्यांना आळा घालू शकतो, म्हणजे आपण टेक्नॉलॉजिकली एवढं साऊंड आहोत तरी सुद्धा कसं काय एवढे गुन्हे दाखवत नाही? आपण टेक्नॉलॉजिकली साऊंड नाहीये, आपण फक्त टेक्नॉलॉजी विकत घेतलेली आहे, म्हणजे स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरत असताना आपण स्वतःला स्मार्ट बनवलं पाहिजे हे आपण विसरून गेलेलो आहे. त्यामुळे कोणतीही टेक्नॉलॉजी वापरत असताना त्या वापरण्याचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण आपण घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे ती प्रशिक्षणाची व्यवस्था कुठल्याही स्तरावरती उपलब्ध नाहीये, ती व्यवस्था निर्माण होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जे तुम्ही कोणतंही तंत्रज्ञान वापरणार आहात, इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणार आहात, ते वापरण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती तुम्हाला असणं पाहिजे. म्हणजे जे तंत्रज्ञान आहे त्याचे तुम्हाला फीचर्स माहिती असले पाहिजे, त्याचे प्रायव्हसी फीचर्स तुम्हाला माहिती असले पाहिजे, सिक्युरिटी फीचर्स तुम्हाला माहिती पाहिजे. दुर्दैवाने एखादा सायबर क्राईम घडला तर तुम्ही प्रायमरी मेजर्स काय घेतले पाहिजेत आणि त्याची कंप्लेंट करण्याची किंवा एव्हिडन्स कलेक्ट करण्याची प्रोसिजर काय आहे, या पाच गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण त्याच्यावरती प्रतिबंध करू शकतो आपल्या वैयक्तिक स्तरावरती आणि व्यवस्था म्हणून आपल्याला देश किंवा राज्य पातळीवरती सुद्धा काही धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे, जेणेकरून ज्या गोष्टी आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत अशा लोकांवरती प्रतिबंध करण्यासाठी एक प्रयत्न करणं गरजेचं आहे, कायद्यामध्ये त्या गोष्टी आणणं गरजेचं आहे आणि ही चळवळ म्हणूनच आपण निर्माण करणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण देऊ जेणेकरून तंत्रज्ञान वापरताना त्याचे धोके कमी असतील. तुम्ही स्वतः स्पर्धा परीक्षा देऊन घडलात, पोलीस अधिकारी झालात, आता तरुण पिढीला सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करता, मग एमपीएससी, यूपीएससी असू दे, पोलिसांच्या परीक्षा असू दे, तर ह्या सगळं म्हणजे करिअर काउन्सिलिंग करायचं तुम्ही केव्हा ठरवलं आणि कशा प्रकारे करता? आपल्या याच्यामध्ये करिअर मार्गदर्शन हा एक विषय असणं गरजेचं होता शैक्षणिक व्यवस्थेमध्ये, पण तो आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये करिअर मार्गदर्शनावरती लक्ष दिलं जातं, कारण की प्रत्येक व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे विचार, त्याला जीवनामध्ये काय बनायचं आहे, या सर्व गोष्टी व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या आहेत आणि आपण शिक्षणाची एक निश्चित व्यवस्था तयार केलेली आहे आणि त्या व्यवस्थेमध्येच आपण सर्व लोकांना पाठवत असतो, त्यामुळे त्यांना 25 वर्षे शिक्षण घेण्यामध्ये जातात आणि पुढचे 25 ते 30 वर्षे आपण त्या क्षेत्रामध्ये करिअर करत असतो. म्हणजे जीवनाचा खूप मोठा भाग आपला करिअरशी संबंधित आहे आणि त्याच्यावरतीच आपला आनंद, प्रगती, यश या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे असं मला लहान वयामध्येच वाटलेलं होतं आणि त्यामुळे मला जसं वाचन करायला मिळालं त्यानुसार मग मी 12वीपासून 10वीपासून या गोष्टींचं मार्गदर्शन करत राहतो आणि आज आपल्याला मुलांना शिक्षण देण्यापासून 10वीनंतर 12वीनंतर कोणकोणते करिअर निवडले पाहिजेत याच्यावरती मी मार्गदर्शन करतो. अनेक मुलांना ही अडचण आहे की जे प्रस्थापित आणि आवडणारे सगळे जे कोर्सेस आहेत त्यामध्येच मला ऍडमिशन मिळालं पाहिजे, त्याच कॉलेजला मिळालं पाहिजे आणि मग पालकांचं सुद्धा आठास मुलांना ऍडमिशन देण्यासाठी मोठ्या प्रकारची फीज किंवा डोनेशन भरून ऍडमिशन घेण्यासाठी चढावं लागते, पण मला हा अनुभव आलेला आहे की
तुम्ही कोणताही कोर्स घेतला आणि तो तुम्हाला आवडणारा असेल, तुम्ही त्याचा अभ्यास जर व्यवस्थित केला आणि त्या विषयामध्ये किमान मास्टर डिग्री जर तुम्ही मिळवली आणि तुम्ही मेहनती असाल, परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कमी पैसे खर्च करून सुद्धा चांगलं नाव निर्माण करू शकता. त्यामुळे करिअर मार्गदर्शन हा महत्वाचा टप्पा आहे आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअर मार्गदर्शन करत असतो. सध्या आपण पाहतो महिलांचं पोलीस अधिकारी होण्याचं म्हणजे जास्ती प्रमाण वाढलेलं आहे आणि महिला पोलीस अधिकारी असल्या की आपल्यालाही फार छान वाटतं, कारण त्या ज्या प्रकारे समाजात वावरतात आणि एक दरारा आपला निर्माण करतायत, तर महिला पोलीस अधिकारी घडण्यासाठी मुलींनी नेमकं कशा प्रकारे प्रशिक्षण आणि स्वतःची तयारी कशी केली पाहिजे? बरोबर, महिलांची संख्या आपल्या सगळीकडेच 50% आहे, त्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण कमी आहे, पण आता आपल्याकडे सकारात्मक वातावरण आहे, त्या वातावरणातून जास्तीत जास्त महिला पोलीस दलामध्ये आणि प्रशासनामध्ये येत आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं प्रमाण वाढत आहे. पण पोलीस अधिकारी होण्यासाठी महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज मुली खेळ व्यायाम या सर्व गोष्टी करतात आणि सक्षमपणे हे करतात. इवन आपण घरामध्येच एक चुकीचा संदेश देतो की महिला मुलगी ही दुर्बल असते, तर माझ्या वैद्यकीय अभ्यासानुसार महिला ही शारीरिकदृष्ट्या पुरुषापेक्षा कणखर असते, कारण की प्रसूतीमध्ये जे लेबर पेन्स होतात तो कोणताही पुरुष सहन करू शकेल असं मला वाटत नाहीये, तर एवढी तिच्यामध्ये क्षमता असल्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या दुर्बल नाहीये. तर महिलांना खेळ व्यायाम या सर्व गोष्टी शिकून जास्तीत जास्त मुलींनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊन पोलीस दलामध्ये आल्यास अधिकच आनंद आहे. हे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तुम्ही फक्त मुंबई पुरतं करता की आपल्या सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये? सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच मी या स्पर्धा परीक्षांचं, मुलाखती, वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन करत होतो, पण आता मी पॉलिसी मेकिंग मध्ये थोडं काम करत असल्यामुळे आणि नवी मुंबई हे मॉडेल शहर म्हणून मी माझ्या समोर घेतल्यामुळे त्या शहरावरती मी फोकस करून चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे इतर भागामध्ये इच्छा असूनही मला कमी जाता येतं, पण तरी सुद्धा जे महत्वाचे कार्यक्रम असतात किंवा सेमिनार्स वगैरे असतात तिथे मी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच पाठीमागच्या वर्षी इस्लामपूरमध्ये डिजिटल इंडिया याच्यावरती एक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली होती, त्या कॉन्फरन्सचं उद्घाटन प्रभाषण माझंच होतं आणि त्या माध्यमातून मी 2000 विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला होता. आणखी एक विषय पोलीस अधिकारी म्हणून हाताळायला मिळतो तो म्हणजे व्यसन मुक्तीचा, म्हणजे तुम्ही सामाजिक कार्य करत असताना व्यसन मुक्ती ह्यामध्ये जास्ती प्रकाश टाकलेला आहे, तर व्यसन मुक्ती आता किती प्रमाणात महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये आहे आणि ती कशा प्रकारे आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालेलो? व्यसनमुक्तीचं प्रमाण तरुणाईमध्ये वाढत आहे, विशेषतः शहरी भागामध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती मला दिसून येतं. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ड्रग्ज आणि अन्य व्यसनांच्या आहारी गेलेली तरुणी मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आणि व्यसनामुळेच व्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये जे दोष निर्माण होतात त्याचं प्रमुख कारण हे व्यसन आहे असं मला जाणवलं. आणि युवावस्थेतील लोकांना असं व्यसन लागू नये, कारण की ते आपल्या कुटुंबाचंही भविष्य आहे, समाज आणि देशाचंही भविष्य आहे, त्यामुळे त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मी नशामुक्त नवी मुंबई हाच अभियान घेतलेला होता आणि त्या माध्यमातून मी शाळा, कॉलेज, महाविद्यालयीन युवकांशी मी संवाद साधून त्यांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. कायदेशीर बाबी त्यांना समजावून सांगितलेल्या आहे. परदेशी नागरिक हे ड्रग्ज आणि याची विक्री करतात त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई केलेली आहे आणि अशा पद्धतीतून सर्व माध्यमातून नशामुक्ती कमी करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर मी पालक आणि समाजातील जे जागरूक जबाबदार नागरिक आहे त्यांच्याशी संवाद साधून आपल्याला युवकांची नशामुक्ती कशी कमी करता येईल, व्यसनमुक्त त्यांना कसं ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि युवकांचा त्याच्याकडून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि दररोज अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होतात. खूप छान, पुन्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर विशाल माने यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक, डॉक्टर विशाल माने हे माजी पोलीस अधिकारी म्हणून नवी मुंबईत कार्यरत होते आणि आता सध्या ते सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं ध्येय त्यांचं आहे आणि त्या दृष्टीने ते कार्यरत आहेत. तुम्ही एकत्र आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आचार्य
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर विशाल माने यांच्याशी संवाद साधतो आहे. डॉक्टर विशाल, आता थोडं तुमच्या छंद आवड ह्याविषयी थोडा जाणून घ्यायचं आहे, कारण पोलीस अधिकारी जरी असले तरी तो एक माणूस असतो आणि त्याला आपल्या आवडी निवडी जोपासाव्या अशा वाटतातच, तर तुमच्या छंद आवडींविषयी फार जाणून घ्यायला आवडेल. मला अनेक गोष्टी शिकण्याची इच्छा राहते, पण त्यामध्ये माझे प्रमुख चार छंद आहेत. एक आहे भाषण करणे आणि भाषण ऐकणे, दुसरा आहे मला चरित्रात्मक पुस्तकांचं वाचन करायला आवडतं, तिसरं बोधकथा वाचणे आणि मी स्वतःही काही बोधकथा लिहितो, आणि चौथी गोष्ट आहे प्रेरणात्मक वाक्यांचा संग्रह करणे आणि स्वतःही अशा प्रेरणात्मक वाक्य लिहिणे. हे माझे चार छंद आहेत. सुंदर. म्हणजे याच्या तुम्ही वाचन संस्कृती जतन केलेली आहे आणि ती मुलांपर्यंत सुद्धा पोहोचवता आहात, हे फार उत्कृष्टचं कार्य आहे. आणि एक वक्ते म्हणून स्वतःला वाचावं तर लागतंच, पण वक्ते म्हणून एक वेगळा आपल्याला अभ्यास लागतो, म्हणजे आपला आवाज आपल्याला मेंटेन करावा लागतो, किंवा आपल्याला संभाषण कौशल्य झालं आणि वक्तृत्व कौशल्य झालं, तसंच आपल्यासमोर जर लाखो हजारो प्रेक्षक असतील तर ती आपल्याला ऐकतात आणि आपलं भाषण ते संभाषण चांगलंच झालं पाहिजे आणि त्यांना काहीतरी देऊन आपण गेलं पाहिजे, तर हा तुमचा उद्देश असतो का? तुम्ही जेव्हा वक्ते म्हणून लोकांसमोर येता तेव्हा नेमका विषयाचा कसा अभ्यास करता? वक्तृत्व आणि भाषण हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. इतिहासापासून आपण स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आचार्य अत्रे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील, किंवा आधुनिक याच्यामधले अनेक जे वक्ते आहेत यांची नावं ऐकलेली आहेत. आणि वक्ता दशसहस्रऋषी म्हटल्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त लोकांना संबोधित करून त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या माध्यमातून कृतिशील काम घडवण्याचं काम वक्ता करून घेत असतो. त्यांचे जे श्रोते असतात त्या श्रोत्यांमधून कार्यकर्ते निर्माण करून त्यांच्याकडून इच्छित ध्येय साध्य करत असतो. ते मला लहान वयामध्येच पटल्यामुळे वक्तृत्व ही कला किती महत्वाची आहे हे मला जाणवलं आणि त्याच्यावरती मी विशेष प्रयत्न केला. माझे आई वडील हे मितभाषी आहेत किंवा कमी बोलणारे आहेत किंवा शांत स्वभावाचे आहेत, पण त्यांनी सुद्धा मला जाणीवपूर्वक वक्तृत्व करण्यास शिकवलं आणि माझे जे शिक्षक प्राध्यापक होते त्यांनी सुद्धा मला आवाज चांगला असल्यामुळे तीच प्रेरणा दिली आणि मग वाचनाची आवड जोपासल्यामुळे मी कमीत कमी शब्दामध्ये माझं म्हणणं चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो, लोकांना प्रभावित करू शकतो याचा विश्वास मला पटल्यामुळे मी आज अनेक लोकांशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट वक्तृत्वामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. तुम्ही जे बोलता ते सत्याशी निगडीत असणं गरजेचं आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि त्यांना असणाऱ्या अडचणी या तुमच्या वक्तृत्वामध्ये असणं गरजेचं आहे. आणि फक्त प्रभावी बोलणं असून चालणार नाहीये, तर त्या लोकांच्या अडचणींवरती तुम्ही काय उपाययोजना करताय हे खूप महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणजे वक्ता स्वतः जर आदर्श व्यक्ती असेल तर आपल्या त्या बोलण्याला अधिक महत्व प्राप्त होतं आणि मग वक्तृत्व त्याचबरोबर कर्तृत्व आणि आपोआप आपलं नेतृत्व सिद्ध होतं आणि लोक आपल्याला फॉलो करायला चालू करतात. हो, आणि बोलून दाखवण्यापेक्षा जो करून दाखवतो त्याला समाज नक्कीच फार मानतो असं माझं पण मत आहे. आणि आता पर्यावरणाचा स्नेही तुम्ही आहात, म्हणजे पर्यावरणासाठी तुम्ही काय कार्य करता त्याविषयी थोडंसं जाणून घ्या. मला दोन गोष्टींवरती मी आता काम करतोय पर्यावरणाशी संबंधित आहे. एक आपलं स्वतःचं आरोग्य आणि दुसरं पृथ्वीचं आरोग्य. आपण स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतोय, म्हणजे अनेक मित्र डॉक्टर आहेत, पोलीस ऑफिसर आहेत, परंतु ते स्वतःच्या प्रकृतीबाबत काळजीपूर्वकपणे वागत नाहीये. आपण सर्वजणच लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे आपल्या सकाळचं उठण्यापासून रात्रीचं झोपण्यापर्यंतची जी दिनचर्या आहे, आपला आहार आहे, विहार आहे, योगा प्राणायाम मेडिटेशन या गोष्टी आपण जे करतो या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करून निरोगी शरीर हीच सगळ्यात महत्वाची आपली संपत्ती आहे. त्या संपत्तीला जपण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि पहिली प्राथमिकता आपली जीवनामधली ही निरोगी आरोग्यासाठी काहीतरी करणं, किमान एक तास वेळ देणं ही असणं गरजेचं आहे. आणि
लोकांशी मी त्याच माध्यमातून बोलतोय आणि त्याचबरोबर पृथ्वीचं आरोग्यही खराब झालेलं आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण चांगलं वागतो पण सामाजिक जीवनामध्ये आपण व्यवस्थित वागत नाहीये, त्यामुळे पर्यावरणाची आपण मोठ्या प्रमाणावरती हानी केलेली आहे आणि पर्यावरणाची हानी केल्यामुळे पृथ्वीचं आरोग्य खराब झाल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला आता जाणवत आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे सगळे धोके आपल्याला दिसतात आणि कोविड सारखी जी महामारी आली तो त्याचाच एक भाग होता. भविष्यामध्ये आपण जर त्याच्यावरती कृतिशील उपाययोजना तात्काळ जर केल्या नाही तर कोविडपेक्षा असंख्य भयंकर महामारी आणि धोके आपल्याला सहजपणे जाणवतात. आता सुद्धा आपण पर्यावरणाच्या बदलामध्ये पाऊस कधीही अवेळी पडतो, थंडी कोणत्याही महिन्यामध्ये येते, तर हे सगळे आपण बदल जाणवतोय. याच्यासाठी आपल्याला सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान किंवा आधुनिक विकास प्रगती करत असताना आपल्याला पर्यावरणाला विसरून चालणार नाहीये, तर शाश्वत विकास आपल्याला साधणं गरजेचं आहे. पर्यावरण आणि स्वतःचं आरोग्य दोन्ही आपल्याला जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मगाशी तुम्ही वाचनाबद्दल बोललात आणि लिखाणाबद्दल, म्हणजे काही पुस्तकंही तुम्ही लिहिलेली आहेत आणि विशेष करून तरुण पिढीसाठी तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत की तरुण पिढीने काय होणं गरजेचं आहे, समाजाला कशा प्रकारे, कारण मुलं ही आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, तर मुलं चांगली घडावी म्हणून तुम्ही पुस्तकांच्या रूपाने त्यांच्यासमोर आदर्श घालून दिलेले आहेत. तर तुमच्या पुस्तकांची नावं आपल्या मुलांना कळावीत अशी मी तुम्हाला विनंती करेन. कुठल्या विषयांवर तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत? मी स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके लिहिलेली आहे, त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषीशास्त्र या विषयावरती पुस्तक लिहिलेलं पण तो विषय आता बंद झालेला आहे, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि तंत्र मुलाखतीचे अशी चार पुस्तके मी स्पर्धा परीक्षांसाठी लिहिलेली आहे. पोलीस दलासाठी सुद्धा अनेक पुस्तकांचं मी लेखन केलेलं आहे किंवा वेळोवेळी कार्यालयीन माहिती पुस्तिका प्रकाशित होतात त्या लिहिण्याचं मी काम केलेलं आहे. आणि 2024 ची जी लोकसभा निवडणूक होती त्यासाठी सुद्धा कार्यालयीन वापरासाठी माहिती पुस्तिका जी तयार केलेली होती ती करण्यामध्ये सुद्धा माझं योगदान होतं. पण पोलीस दलातील काम, सामाजिक कार्याची आवड, अभ्यास आणि वेगवेगळे कोर्स पूर्ण करण्यामुळे मला लिखाणाकडे कमी वेळ देता आला. आता मी पोलीस दलाचा राजीनामा देऊन जास्तीत जास्त लेखन करण्याचा माझा विचार आहे आणि वर्षामध्ये किमान 5 पुस्तके लिहिण्याचा माझा संकल्प आहे आणि तो मी सहजपणे पूर्ण करू शकतो. नक्कीच. आणि खरंच तुमचा हा संकल्प पूर्ण तर होच, पण मला तुम्ही शेतीकडे थोडस दुर्लक्ष केलंय, तर शेतीमध्ये सुद्धा थोडं लक्ष घालावं, कारण काळी माती ही आपली आई असते, तर थोडं तुम्ही त्या दृष्टीने कार्यरत राहाल अशी आशा व्यक्त करते. आणि सरतेशेवटी असं विचारेन की एवढ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही व्यस्त असता, वक्ते म्हणून कार्यरत असता, तर फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे, कौटुंबिक वातावरण तुमचं कसं आहे? कुटुंबातून चांगला सपोर्ट आहे. माझ्या कुटुंबातील सर्व लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ते शिक्षित आहेत, त्यामुळे माझ्यावरती कोणीही अवलंबून नाहीये. त्यांना मी प्रत्येक कार्य करत असतो आणि माझा स्वभाव या सर्व गोष्टींबाबत ते अवगत आहेत, त्यामुळे त्यांना मला सहकार्य त्यांच्याकडून मला मिळत असतं. या सर्व व्यस्त व्यवस्थेमधून मला थोडा त्यांच्यासाठी कमी वेळ देता येतो, पण तरी पण त्यांची ती तक्रार मी समजून घेऊन माझ्या परीने जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेही माझ्या या सर्व कार्यामध्ये पाठीमागे भक्कमपणे उभे राहत असतात, कारण की त्यांना या विशिष्ट अशा उद्देशावरती मी काम करावं आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करावी हाही त्यांचाही विचार आहे, त्यामुळे घरातूनच ही पाठिंबा आणि संस्कार मला मिळालेले आहे. नक्कीच, फार सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही दिलेला आहे आणि सकारात्मक तुमचं कार्य आहे. या सगळ्या तुमच्या कार्याला भरपूर यश मिळो आणि तरुण पिढी चांगली घडो असेच सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते. आणि डॉक्टर विशाल, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये आलात आणि तुमचं सगळा जीवन परिचय किंवा सगळं तुमचं आतापर्यंतचं कार्य आम्हाला समजावून सांगितलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण डॉक्टर विशाल माने, माजी पोलीस अधिकारी नवी मुंबई यांच्याकडून त्यांचा जीवन परिचय जाणून घेतला. सर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं कार्य करत आहेत, तसंच BA MS MA MBA LLP झालेले आहेत आणि आज ते युवा विकास, व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, कायदा तज्ज्ञ आणि स्पर्धा परीक्षांसाठी करिअर मार्गदर्शन ते करत असतात. त्यांची पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचावीत आणि आमची ही मुलाखत, आमचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी इथेच तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढील व्यक्तींसह, तोपर्यंत धन्यवाद.